नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 19 आणि आपण चाललो आहे वाड्याकडे खोबरा आंबा काजू वगैरे आपण बघण्यासाठी. तर माझ्यासोबत आहे दादा आमचा, त्याच्यानंतर पप्पू आहे आमचा, आमचा दिव्या. तर आपण असे चाललो आहे वाड्याकडे आणि आपली गुरं पण येत आहेत मागून, ही बघा. आणि आरू सक्षू स्वरांश वगैरे येत आहे गुरांना सोडायला. कोणच पाडणार आहे भाजी? नाही पाडणार आहे का? पाडेल ना तो. अक्काच्या फणसाचा आहे काय बघ रे दिप्या, अक्काच्या फणसावर आहे काय? काजूची भाजी. काजूची भाजी चालेल ना आपल्याला. काय गुरं येत आहेत वरती. आज सनी टिक्की गुरांना 2-3 दिवसानंतर सोडलेलं आहे आपल्या, कारण कशी गुरं इकडं तिकडं धावतात त्यामुळं. तर आज पावसाचं वातावरण वाटत आहे, ऊन तर काही दिसत नाही. काल संध्याकाळी सुद्धा पाऊस वाटत होता आपल्याला की इकडं पडेल म्हणून, पण पाऊस काय पडला नाही. आता आपण चाललो आहे वाड्याकडे. सकाळचे वाजलेत, किती वाजलेत बघूया, 9:15. गाव तेरवणचा लोगो आपला आणि 9:15 वाजले. ही गुरं आपली येतात. हे कुठल्या वा, ए कुठनं जाणार आहे? इकडनं जाऊ दे. हा चल. तर ही आपली गुरं आहेत. चला येतो दादा. हे गुरं हे बरोबर जातील ना? तर ही आपली गुरं आहेत. ही बघा सोम्या हरण्या आणि ही आपली गुरं आपण मग अशी बघितली होती, पण परत दाखवतो. ही बघा ही आपली गुरं आहे. आरुष आहे, अक्षू आणि इकडं हे बघा. हा तिकडेच भाऊ, तिकडेच. हे बघ हे आमचं माऊ आहे. माऊ माऊ टोपी घातला नाही बघ. माऊ ही आमची माऊ आहे. हा आणि हा स्वरांश आहे आमचा. आहे बघा हाय कर. तर हे बघा ही आई आहे आणि हा आमचा बबलू साहिल. तर गुरं गेली इकडं. आणि आरुष कसं वाटतंय तुला मग आमच्या आमच्या गावाला येऊ? गाईस पण येतील. अक्षू तुला कसं वाटतंय? पहिली बार आलं तर मस्त वाटतंय. हा तर इकडं आपण आता वाड्याकडे चाललेलो आहे. हे बघा ही आंब्याची झाड आहेत आरुष, हे काजूचं झाड आहे. तुमच्या इथं पण आहे हे? काय रे हे? हा हे आणि काय वाडा बियर शॉपी इकडनं जायचं आपल्या? मग हे लोक जाऊ दे इकडून. तर आपण इकडनं जातोय, तिकडनं वाड्याकडे जायचा रस्ता आहे. आपण येताना जाऊ तिकडं. हे चला हा काय आम्ही जातो, तुम्ही जाऊ इकडं, आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय, तुम्ही लोक दुसऱ्या ठिकाणी चला. हा हे लोक गुरं लावायला चालले आणि आपण चाललोय खोबरा आंबा बघायला आणि बघायला आणि काढायला. जंगलात नाही ना मस्त वाटत, गावाला आल्यावरती हीच एक मजा. अरे हे निवडून काय पाऊस पडलेला आहे कंपाऊंड आहे, तिथे खाली खाली काटे वगैरे असते. हा पाऊस पडला अगोदरच काढला पाहिजे होता. काजूचं झाड आणि काजू बोंड पडलेली आहे. हे कोणाचं आहे रे? तसं ना म्हणजे उचलाय बरं, उचलाय बरं. नाही ते आपले नाहीत. दा सावकाश या. हे दुसऱ्यांचं कंपाऊंड आहे म्हणून आपण इथली इथल्या काजू काय उचलत नाही तर येऊन दिवाळी काढते. होय
अडचणी असतात एकदम काटे दा बघा सावकाश काटे बिटे सावकाश सावकाश आहे रे काय सगळंच काढाय सांगितलं तुलूच सांगितलं होतंस काढाय आय हे एकच बोर्ड आहे चालणीच केला नाही प्रोग्राम बघाय तुझा तर आपलं हे दीपक दीपक नव दीप्याचं कंपाऊंड आहे काय रे ते एक दोनच आहेत बारकं आहेत ना नाही ते नाही पण चांगलं झालंच का तयार बघ एक दोनच आहेत चाल आंबा एवढं छोटंसं झाड आहे बघा आणि आंबो धरले त्याच्यावर खोबरं आंबा तर दाखवतो हा ना बघा भरपूर धरला हे दाई दाला दाखवू म्हणजे हे हा आंबा आंबट लागत नाही हा आणि हा इथं एकच आहे हे झाड ह्यांचं आहे ते डिप्याचं आहे आंबा बाबांना किती भा धरला आहे म्हणजे हे ब आंब्याची साईज पण बघ ना खोबरं आंबा हे मामान लावले ना मामान लावले ना हे बाबान दीपेशच्या आजोबान लावलेले मस्त आंबा धरलाय पूर्ण खाय खाय खायला कोण नाही तेव्हा आंबा धरला काय आणि जेव्हा आम्ही होतो इकडे गावी राहायला तेव्हा आंब्यावर एक दोनच धरायचे तेव्हा एक दोनच धरायचे फक्त तिथं आपण पहिला तर काजू बघू इकडे तिथे आपल्या पण भेटलं तर बघूया तिकडं तसं इकडे जास्त लांब नाही तसे वरती पण आहे तिकडं काय म्हणजे ह्या जमिनी वगैरे आता ही ह्याचीच जमीन आहे हे दिप्याची आहे ही हे काजूचं हे सगळं एक एक बघायला लागेल काय काय आहेत रे बघूया टाकूया पिशवीत चल हां तर आपण काजू काढूया इथे एक भेटलेला आहे मला काढतो जर करवंदीची झाडे असतात ही लागण्याचे खूप जरा म्हणजे लागलं तर आहे कोणतरी चांगलं उंबील उंबील आहे उंबील आहे उंबील चावलं ना काजू नाही दोस्त रे एवढं तू पप्पू पाय बघ आधी कारण तू चप्पल आहे ना नरम आहे झापकन घुसे का माझा पण ते सोडत आहे आता पॅन्टीनं लगेच आहे अरे पायात घुसला ना तर दिवाळा माहिती आहे ना तसे शिरड आहे असं कंपाऊंड मध्ये कंपाऊंडच्या इथे लावतो आपण गेटच्या इथे जेणेकरून गुरं किंवा जंगली जनावर प्राणी जाऊ नये कुठे इथं आमच्या इकडे कसे आले होते म्हणजे इथं मोर आले मोर बघायला आले काय मोर बघायला हे ना लाल लाल बोन हे जिथनच म्हणूनच बाहेर तोच तोच रस्ता मस्त आहे बबलू आलं तो आणि बबळू हाय वाटतो इथे आपली कंपाऊंड जवळजवळ आहेत म्हणून बरं आहे का
की लग रहे आणि ही तर आपली बाग आहे छोटीशी होय बंगल्यात ये बघूया काय आहे काय तेच बघूया काजू कसं लेट झालं ना मे महिना आला नाही ओल्या काजू म्हणत होत ओल्या नाही बोंड भेटलं ना बॉन्ड होय नाही तुझ्या आमच्या खास बागायती मधला बॉन्ड नारळ कोणी पळवू नये म्हणून जांभी जांभी पडले आहेत ना पण ओल्या एकही नाही ओल्या काहीच नाही ना सुक्या जांभी आता जमू आतमध्ये पण आहेत पडले अरे वाटतं कोण चोराय ना आलेलं होतं नाही येत काय म्हणजे रेट घसरला हे आपलं काजू आता आपण जांभी जरा उचलूया ह्या ते बघा पडलं आहे ते बघा काजू अरे बघा काजू आपल्याला भेटले आहेत पडलेल्या इथे हे आपलं काजूचं झाड आहे इथं इथपासून एवढं कंपाऊंड आहे आपलं हे बघा इथं दोन तीन काजूचं झाड आहेत तर इकडे जरा आपण बघूया हे कुठं दिप्या कुठं धरलं आंब बंगलं दिसत नाहीत एका तिकडे पाच एक बंटीचा पाच घराचे पाच काय पाच घराचे पाच इथे कलम आहे छोटेसे आंबे आहेत पाच सहा आंबे आहेत कुठेतरी हा आई बघ नाही पण वरती आहेत टोकाला आणि हे काजू आहे बघा काजू पडलेत वारा वादळ आला होता म्हणून वाटतं इथे एकत्र करूया जरा काजू आपले घरी घेऊन जाऊ हे बघा इथे एकत्र करूया फटाफट काजू पडले इथे करूया एकत्र भरपूर दिवसापासून कोण आलं नव्हतं म्हणून ते काजू काजू चांगले आहेत फक्त बोंड खराब झाले त्याची बघूया कुठं आहेत आणि एवढ्या काजू आपण जमवलेल्या आहेत अजून आहे थोडा हे कुठं आहे ते हे अजून कुठं आहेत ते तणू आलेला आहे तणू हाय कर मिळ गया इज्जत काढतो त्याची काढ ना अजून झालं आता घरी जाऊया आता झालं मस्त वाटलं जरा हा आंबा नाही अरे पण तो नेत नाही तर आपल्या मी काय म्हणतो इकडनं जाऊया खाली अच्छा तिकडे हा मग चल बघू बघूया चल मग कलमाच्या बागेत जाऊया इथे एक आहे हा चल बघूया मग तर मस्त वाटलं जरा आपल्या बागेमध्ये येऊन हा काय म्हणते दा चल दादा सावकास हा बस हे धर बाबड्या पकडे मोबाईल बाई हे अरे कोण चोरी विरी करता नाही अरे त्यासाठी हे तू बांधलेला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं पण आता सांगतो चोरी विरी करतो ना त्यासाठी हे नारळ बिरं आपण लटकवतो म्हणजे त्याच्यावर खूप व्हावा चोरी करणाऱ्यावर प्रत्यक्षात असं काय नसतं अंधश्रद्धा आहे चला बाकी काय म्हणतोस रे कसं वाटलं मग काल लग्ना बिग्नच गेलं होतंस ते बेकार वाटलं की चांगलं त्यांच्या स्टोऱ्या
हो तर पडलेले आहे काय ते आपण आणि आंब चल चला जाऊया ना चला इकडून पण आपल्या घरी जायला रस्ता आहे आणि इथून वरती जंगलात जायचा रस्ता आहे इकडे पण वरती कंपाऊंड आहेत आपले गुरे इकडे या साईडला औलारू घर ते माग व्हिडिओ नाही का टाकलेला यांनी हे बघ यांनी व्हिडिओ टाकलेला तो हे घर आहे हे बघ तू बघितलं का अनिकेतचा हा नाही हे बघ हे घर दादा घर घर बघ कौलारू घर लास्ट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत या घराचे दोन समोर गार्डन बिर्डन आहे बघ आता पब्लिक आली असेल त्यांच्याकडे तर आपण नको जावे मस्त आहे ना बनवलं हां गावच्या ठिकाणी ना हां अशीच पाहिजे हाय काय म्हणताय बऱ्यात ना एवढं लांबनं दिसत नाही पण तरी पण आम्ही दाखवतो राहू दे काय नाही काय म्हणताय बाकी बऱ्यात ना हां मस्त आहे घर भरपूर दिवसानं बघितलं हां नंतर येऊ आता जरा बाहेर जातोय हां चालेल चालेल चला मग हां ओके तर मस्त यांचं घर आहे आपण आपल्या चॅनलवरती दोन व्हिडिओ आहेत तर कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि गावाला आल्यावर असं फिरायला मस्त वाटतं आपल्याला आणि ही बघा ही आपली वाडी आहे ॲक्च्युली आपण मुंबईवरनं आल्यापासून वाडीत आलो नव्हतं या निमित्तानं आपण वरती वाडीमध्ये पण आलो आहे बघा ही जुनं घर आहे यांचं जुनं घर आणि ते नवीन घर आहे या शेतमाळे आहे तिथं पावसाळ्यातून शेती केली जाते आणि ह्या चाफा पांढरा चाफा इथं आपलं विहार आहे बाजूलाच हे समोर दिसत आहे हा इथं गेलो आपण तिथं तो डोंगर म्हणजे तिथं आपलं ती जमीन आहे तिकडनं पण असा रस्ता आहे आणि हा इकडनं पण आता भूमधनं येतो ना ते आपण हा रस्ता अजून आता ॲक्च्युली हे जवळजवळच आहे जास्त काय असं लांब नाही वारुळ आहे सावरी की शिवाय नाही सावली हा तर हे आपलं विहार आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर इथून आपल्या भूला जायचा रस्ता आहे आणि इकडे पाठीमागं बाईकवाडी आणि थोरलीवाडी ॲक्च्युली गावाला आहे ना हल्ली चिरेबंदी घरं खूप बांधले लॉकडाऊन नंतर आहे ना स्लॅबची घरं आणि खूप लोकांनी घरं बांधली म्हणजे तुम्ही इकडं बघा हे पण घर आता चालू आहे काम आणि ही एक लॉकडाऊनच्या मध्ये बनवलेली घर आहे तिथं त्या शेत जमिनीत होत्या भुवात काय काय पण सांगतो भुवात नाही जायचं आहे बघू कधी जायचं बोला ना बघू इथं वर गेलेलो होतो काय म्हणतो बरे होणार सगळी कोंबडी वगैरे आहेत भरपूर गोठ्याचा बाबू बघूया गोठ्याचा बाबू हे त्या मावशीचा मुलगा माझ्या बाबू हे त्याला भूक लागली नाही भूक नाही औषध कडे बघतो काय काय वाटतंय ताप येत आहे बाबू हे बाबू गोट्या कुठे गेला बाहेर गेला काय म्हणतो बरा आहेस ना मुंबई गेला आप्पा कुठे गेला बाहेर गेला की काय कामच गेला या चाल तर हे आपला आप्पांचं घर आहे हे तन्मयीचं घर आहे आणि ही तन्मयीची गाडी सारखं टिकली लावून त्याला रे लुक बघू दिसाय पाहिजे ना डेंजर लुक शब्बा जा जा त्याला जायचं मग भूतराज भूतराज त्रीला त्याला हे करू
आम्ही इथेच जाणार आहोत, आम्ही अर्ध्यावर जाणार आहोत. हे बघा आपल्याला पिकलेला आंबा मिळाला आहे. मस्त हो की दाखव रे शूट यार. हे बघा मस्त हा मस्त. हे झाडावर पिकलेले बघ मित्रांनो, मस्त वाटलं. हापूस आंबा झाडावरती पिकलेला आहे आणि तो पडलेला आहे. आणि जो टेस्ट जे झाडावर पिकलेला असते ना, गेलो कुठं ते हे ना आग्रात ना, आग्रात असं म्हणतात. मग याला मी बोललो होतो जागेला घेऊन गेलो असतो. आगार ते धरण मातीचं वगैरे बघायला गेलो छोटस आहे. आपल्या घराच्या खालीच आहे, 5 मिनिटं पण आहे भैया. हे काय खोटं आहेत की काय? हा कुठला खरा आंबा? हा पिवळा आहे रे एकदम. बघू दे इकडे चांगला चांगला त्याला घ्यायचे बघायला बघायला. हे दाखवू, हे एकत्र दाखव, भारी वाटत. पकड हे एकत्र पकड, मस्त एकत्र पकड. हे मस्त वाटत एकत्र घे. किती भेटलं? 6 भेटलं ना. अरे पण मास्क करत नाही, जिथं आंबा भेटणार तिथं कसं तिकडं आंब. मग इकडे नाही ना, इथं ना. अरे हे नको कवटा बोला. मस्त मस्त. आणि आपण फक्त पिकलेले आंबेच घेतोय तिथून. ऍक्च्युली काय, आंबे सगळे काढलेले झाडावरून, काय काय राहिलेले असतात ते मग पडतात, ते आपण आता उचललेलो आहोत. अबो हे पिकलेले एकदम मस्त. हा जरासं कच्चा आहे पण ठीक आहे. पहिले आहे ना दादा, इथं गुरखे असायचे, इथं सिक्युरिटी आहे गुरखे. रात्रंदिवस इथेच राहायचं झाडावरती घर बांधून. हा गुरखे म्हणजे हे नेपाळी. आणि दिप्यास इथे जाई हे बघ, इथे जरा इथे दिप्यास एक आंबा झाडावर दिसलाय पिकलेला. तर दिप्या आंबा बघूनच जातो म्हणतोय. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही, पिवळा आंबा एक दिसतोय हे. पण तो ह्याचा आहे, कलंबाचा नाही आहे, तो पिवळा दिसला तुला. अरे हे बिटकीचे आंबे आहेत, तू खाल्लाय तिथं. थांब अरे त्याचा टाळका फोडूशी. थांब अरे पप्पू थांब, ता जाऊन हलवू दे वरती. चढशी ना दिपे त्याच्यावर नाही. पोट वाढलं त्याचं. अरे अबो इकडे आंबा आहे तो, तो एक आहे. पड पड तर तुम्हाला माहिती आहे. हे खाली पडलेले आहेत ते बघा एकदा. खाली बघ आधी कुठला आहे का, मग बघ आधी. ते बिटकी आंबा आहे. चांगलं आहेत ना भू? हा चांगला आहे. बघ ना आपण चांगलंच आहे काय. हे बिटके आंबे, हे हापूस नाहीत, तो बाहेरच आहे. काढ तर बाजूच नाही का. आंब्याने आंबा काढ, आंब्याने आंबा पाडा. तो काय अब इथं. तर या गोष्टी लुप्त होत चालली आहेत, दगड मारून आंबा पाडणे. हा दिप्या काही नाही तिकडनं पाडतोय. ठीक आहे, चल जाऊ दे कच्चे आंबे पण हे लोणचा बिंचा करती. दिप्या तिकडनं टाकतो. ठीक आहे काय चांगलं. हा ठेव कच्चा पण घे, लोक खातील कशाच तरी. आंबे आपल्याला मिळालेले आहेत आता, बिटकीचे आंबे पण. दिसू दे ना मग काय. माणूस आहे तर दिसणार. हा हे बघा, हे आमचे बाईंगडीतले संतोष अन्न आहे. येणार तुमची परीक्षा येणार. हे बघा भू राजापूर तेरवण. हा तर आपल्या गावातले लोक आहेत, चांगले माणूस आहेत, बाईंगवाडीमधले आहेत संतोष बाईंग. आता जाऊया आपण घरी. आता वाजलेत, किती वाजलेत, 10:30. तर आपल्याला भरपूर आंबे मिळाले पिकलेले, आता घरी जाऊन खाऊ आपण. वारगाव जातो ना, पण आता कुठं भुवा जात आहे की भुवातलं. वारगाव जातो गाडी असेल
चालेल चालेल जाऊ मग सावकाश. तर आमचं बाळद आहे भू राजापूर तेरवण बरं बाळ कुठं कुठं होतं रत्नागिरी सोडून रत्नागिरी का नाही जात जातो ना रत्नागिरी पण चांगलं आहे चांगलं. तर एनी टाईम 80 रुपये भाडा नाही हे दाखवून पण ही आपली बाळदाची रिक्षा आहे गावाला आल्यावरती आपल्याला ह्याच्याच रिक्षातून आपण जातो. तर आता आपण विहाराच्या इथून निघालो आणि आता आपण चाललो घरी. हे जवळेतकर काकांचा मोठा पोरगा कालच आली ती तर घरी आहेत घरी. हा आम्ही इथं मंदिराजवळच गेलो. हो काय म्हणतो बाकी बरे येऊ ना हे मामीचे बाबा मामीचे हा काय म्हणतो बरे येऊ ना. हा होय मी मोठा तू नव्हता मोठे काय नको आता जातो खाली. आम्ही पण वरती गेलो होतो वाड्याकडनी असंच गेलो होतो दादा दाखव माया आता इथे घरी जातो वाचला नाही 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 आम्ही नाही जातो आम्ही उद्या पणत्या. अरे रिक्षा आली आहे रिक्षा हा चल मग आधी येतो. हा चला हा हा अजून गेलो चाललो नाही उद्या जाऊ बघ. अरे रिक्षा आली आहे वर. ए बाय कुठं जाते कुठं जाते कुठं जाते फिरायला ते मग रिक्षा आली आहे म्हणत्या आईनी बसली आहेत रिक्षात जावा साहेब. आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. हे आपलं घर आहे छोटंसं मोठंसं आपलं घर आहे. आणि आता वाजलेत किती वाजले बघायला लागतं सारखं त्याचं 11:45. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आम्हाला पिकलेले आंबे मिळाले कलमाचे आणि रायवळीसुद्धा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. येतील असे चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ.